आपल्याला जी ओढ लागलेली आहे माऊलींच्या आशीर्वादाने आणि आदरणीय गुरुपुत्र आबासाहेबांच्या उपस्थितीत हा जो सोहळा संपन्न होत आहे, तर त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी मी आम्हा सर्व सेवेकऱ्यांच्या व ग्रामस्थांच्या वतीने आदरणीय गुरुपुत्र आबासाहेब यांना विनंती करते की आपण आपलं अमृततुल्य हितगुज आम्हाला द्यावं आणि आम्हाला मार्गदर्शन करून कृतकृत्य करावं. आदरणीय गुरुपुत्र आबासाहेब यांना विनंती आहे की आपण आम्हाला अमृततुल्य हितगुज करावं. परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज सद्गुरु मोरेदादा आणि आपले सर्वांचे श्रद्धास्थान परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी त्रिवार वंदन. आपल्या या पुण्यभूमीत आज कालभैरव महाराजांच्या जयंतीनिमित्ताने आपण जो काय अतिशय सर्वांच्या सहभाग सहकार्यातून जो अतिशय चांगला उपक्रम आणि चांगला उत्सव आपण राबवत आहोत आणि या उत्सवाच्या निमित्ताने परमपूज्य गुरुमाऊलींच्या वतीने आज काही महत्त्वाचा काही संदेश तो देण्यासाठी आज इथं आलेलो आहोत आणि या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व मान्यवर नामदार साहेब आणि सर्व मंचावर असणारे सर्व मान्यवर, त्याचबरोबर जिल्ह्याभरातील सर्व प्रतिनिधी, सेवेकरी, वेगवेगळ्या विभागातील प्रतिनिधी, मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या आमच्या माता भगिनी, समस्त ग्रामस्थ आणि पंचकृषीतील सर्व शेतकरी बंधू भगिनी, आजचा एक विशेष आगळा वेगळा सोहळा आहे. आज मंगळवार आहे, कार्तिक कृष्ण अष्टमी आहे आणि कालभैरव महाराजांची आज जयंती आहे. कालभैरव हे फार जागृत असं स्थान आहे, जागृत दैवत आहे आणि फार गावांमध्ये असे स्थान नसतात, त्याच्यामुळे आपण फार भाग्यवान आहोत की कालभैरव महाराजांचा आज आपल्या गावावर एक कृपा आशीर्वाद आहे. कारण अतिशय महत्त्वाची काही कामगिरी असली, काही विशेष काही एखाद्या व्यक्तीचं एखाद्या काही वस्तू हरवली असेल, व्यक्ती हरवली असेल, अशा संदर्भात फार पूर्वीपासून सद्गुरू मोरेदादांनी सुद्धा या संदर्भात कालभैरव महाराजांची सेवा द्यायचे. त्या काळात फार लोकांना कालभैरव काय हे माहीत नव्हतं, कालभैरवाष्ट हे माहीत नव्हतं, पण सद्गुरू मोरेदादांनी हा एक अतिशय मोठा क्रांतिकारक बदल हे आपल्या सर्वसामान्य बहुजन लोकांना हे सर्व शिकवलं. नुसतं केवळ याच्यापुरतं या स्तोत्रापुरतं मर्यादित न ठेवता आमच्या सर्वसामान्य माता भगिनींना दुर्गा सप्तशती वाचण्यापासून, गुरुचरित्र ग्रंथ वाचण्यापासून, जे जे काही परमेश्वराचा आशीर्वाद घेण्यासाठी जे भगवंताने नियुक्त जे सांगितलेले, जे भगवद्गीतेत सांगितलेले की यज्ञ दान तप किती महत्त्वाचं आहे, हे प्रात्यक्षिक आपल्याकडून करून घेत आलेले. भगवद्गीतेत 18व्या अध्यायात सांगितलेले भगवंतांनी यज्ञ दान तप करणं महत्त्वाचं आहे आणि म्हणून या सर्वच सेवा आपल्या या दिंडोरीप्रणित सेवा मार्गाच्या माध्यमातून समजून घेतल्या जातात. ग्रामदेवतं ज्या पद्धतीने आज सर्व ग्रामस्थांनी सेवेकऱ्यांनी एकत्र येऊन त्या मंदिरांचा जीर्णोद्धार तो फार महत्त्वाचा आहे. नवीन मंदिरं बांधण्यापेक्षा आहे ती मंदिरं स्वच्छ करणं, त्यांचा जीर्णोद्धार करणं, त्या मूर्त्यांचं व्यवस्थित लक्ष देणं, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव, वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम, वेगवेगळे सांस्कृतिक उपक्रम राबवणं हे फार गरजेचं आहे. कारण आम्ही बघितलं आहे बऱ्याच ग्रामीण भागामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या खेड्यांमध्ये गेलो. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही ग्रामाभियानाच्या निमित्ताने तिथं गेल्यावर काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर भग्न दैवत झालेले, शेंदूर लावून लावून तो नेमकी मारुती आहे का गणपती आहे ते सुद्धा आता ओळखू येत नाही. आत्ताच आपण मागच्या ह्याच्यात बघितलं की आधी शक्तिपीठ सप्तशृंगीचा जो शेंदूर लेपन काढल्यानंतर तिचं मूळ रूप आपण फार भाग्यवान की ते आपल्याला बघायला भेटलं. 1800 किलोचा शेंदूर आणि त्याच्यावरचं ते लाख ते काढलं, म्हणजे शेंदूर लावून लावून त्याचा तो आकार, त्याचे शस्त्र ते सुद्धा माहीत होत नव्हते. पण काळाप्रमाणे या गोष्टी, जसं नामदार साहेबांनी सांगितलं की काळाप्रमाणे या गोष्टी सुधारणा करणं गरजेचं आहे आणि आपण फार भाग्यवान आहोत की आपल्याला हे सर्व संधी भेटते. हे फार पूर्वी ह्या सर्व आध्यात्मिक गोष्टी ऐकणं, समजून घेणं, समजून सांगणं हा अधिकार तर सर्वसामान्यांना भेटत नव्हता आणि आज आपण भाग्यवान आहोत की आज सगळीकडं चारी बाजूने अध्यात्म आहे. आज मोबाईल उघडला त्याच्यावर आध्यात्मिक विचार आहे, आध्यात्मिक उपासना आहे, बरंच काय काय आहे.
आता काय बघितलं पाहिजे, काय वाचलं पाहिजे ते आपण ठरवलं पाहिजे। चारही बाजूनी आहे, भरपूर ग्रंथ आहे, भरपूर सांगणारे आहे, पण त्यातलं नेमकं काय घ्यायचं, किती घ्यायचं, कारण सांगणारे तर खूप सांगतील आणि बऱ्याच वेळा माणसाच्या मनात अशा द्विधा मनस्थिती निर्माण होती की शास्त्रात तर असं सांगितलेलं आहे, मग करायचं की नाही, आपल्याला जमल का। आणि म्हणून ही मनातली भीती दूर करण्यासाठी आपल्या या सेवा मार्गातून अतिशय सोप्या पद्धतीने आध्यात्मिक विकास कसा करायचा, कारण आपण भौतिक विकास केला, आपण कच्च्या घरातून पक्क्या घरात आलो, साध्या कपड्यावरून आपण आता चांगले कपडे घालायला लागलो, बैलगाडीवरून आता कुठेतरी आपण चांगल्या गाड्यांमध्ये फिरायला लागलो, हा भौतिक विकास झाला। पण आध्यात्मिक विकास, की जो आध्यात्मिक विकास जो त्याला सुरुवात होती ती म्हणजे या कलियुगातले जे चालक पालक मालक दत्त महाराज आणि त्यांचा जो अवतार आहे श्री स्वामी समर्थ, हे परमब्रह्म आहे आणि ह्या त्यांचा स्वामीचा हा षडाक्षरी मंत्र जो आहे श्री स्वामी समर्थ, हा मंत्र फक्त नुसतं आपण जप केला, जप करायला माळ पाहिजे, फोटो पाहिजे असं बंधन नाही, वेळेचं बंधन नाही। तुम्ही कुठे असाल, तुम्ही शेतीचे कामं करत असाल, तुम्ही जप करू शकतात, माता भगिनी स्वयंपाक करताना जप करू शकतात, बंधन नाही, भीती नाही, मंत्र सिद्ध करावं लागेल असं काही बंधन नाही, स्वयंसिद्ध मंत्र आहे। आणि जे जे कोणी मनोभावे किमान एक 10 मिनटं जरी स्वामींचा जप केला, या अक्कलेच्या कोटातले महाराज जागृत होतात। अक्कलकोटचे महाराज म्हणजे कोणते, की अक्कल बुद्धी चालवणं, आणि बुद्धी चालवायची असेल तर ती बुद्धीसाठी मन ताळ्यावर पाहिजे। आणि हे मन लक्षात घ्या, विज्ञानाला सगळे शोध लागलेले, चंद्रावरून मंगळावर गेले, माणसाची पूर्ण बॉडी स्कॅन करून मेंदू सुद्धा बघितला, पण मन अजून सापडलं नाही, मन आहे पण सापडलं नाही। आणि ह्या मनाचा जर विकास करायचा असेल तर सुरुवात आहे स्वामींचा या षडाक्षरी मंत्रातून। म्हणून आपण ज्याला ज्याला वाटतंय की आध्यात्मिक आपल्याला विकासाकडे वाटचाल करायची आहे तर अशा सर्वांनीच, आणि याला असं काही जात पात धर्म संप्रदाय वयाचं बंधन नाही, फक्त श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप केला। आणि या मंत्राची अनुभूती अशी आहे, अनेकांचे व्यसन सुटले, अनेकांचे जे काही मनातल्या इच्छा असतील त्यांनी महाराजांना प्रकट केलं की महाराज एवढं जरा आमचं काम होऊ द्या, आम्ही तुमचा हा मंत्र जप करतो, मनोभावे मंत्र जप केला, कामं झाले। आणि महाराज म्हणजे असे दैवत अतिशय साधे सिंपल आणि तात्काळ प्रसन्न होणारे, ते बाकीचं तुम्ही इतर जे काही उपासना जास्त करायला लागलो की ते आधी ते देवता आधी तुमचं मागचं बॅकलॉग चेक करतात, जसं एखादी बँक कर्ज द्यायच्या आधी मागची फाईल चेक करती तुमचं कुठं अजून काही ऋण बाकी आहे का। पण महाराज ते एखादा किती व्यक्ती एखाद्याने अध्यात्मात काही उपासना नसेल काहीच नसेल, पण मनोभावे जो शरण जातो, अनन्य भावाने शरण जातो, त्याचा योगक्षेम महाराज चालवतात। आणि म्हणून आज आपण या कार्यक्रमातून हा एक संदेश की आपल्याला आध्यात्मिक विकासाला सुरुवात करताना हा षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ मनोभावे जप केला, आपलं बुद्धी मन पक्क होईल, मन एकदा पक्क झालं की बरोबर बुद्धी चालती, मग आपल्याला कळतं आपण काय करायला पाहिजे, आपण काय खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे, शाकाहार किती महत्त्वाचा आहे हे हळूहळू लक्षात येतं, आपण काय पथ्य पाळले पाहिजे हे हळूहळू आपण शिकतो। आणि म्हणून ही सुरुवात जी आहे ती स्वामींच्या या जपापासून आहे, आणि आत्ता पूर्वीपासून आत्तापर्यंत सुद्धा या मंत्राची अनुभूती प्रचंड अनुभूती आलेली। साहेबांनी उदाहरण सांगितलं की तो लक्षचंडीचा वणीचा जो कार्यक्रम आहे, लाखो लोक, कुठलेही कोणाला गाडीची व्यवस्था केली नव्हती, कोणाची कुठलीही, बाकी सगळेजण स्वतःच्या व्यवस्थेने आले होते। आणि ह्या कार्यक्रमात हे लोक का आले, कारण त्यांना प्रत्येकाला अनुभूती आलेली की फक्त स्वामींच्या जपानी आणि या ज्ञानातून, जे ज्ञान आहे हळूहळू आज जप झाला की मग जे गरजेचं ते ज्ञान भेटतं, मग आपलं घर कसं पाहिजे, देवदेवारा कसा पाहिजे, आपण वागलं कसं पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाचा पहिला मंत्र जो आपल्या वारकरी संप्रदायाचा सुद्धा मंत्र आहे, मेन तो पहिलं ते वचन आहे, आणि आपल्या बालसंस्कारामधून सुद्धा ते पहिलं शिकवलं जातं, मातृदेवो भव पितृदेव भव, आई वडील हे पहिलं दैवत आहे आपल्या मार्गात, ते पहिलं सांगितलं जातं की आई वडिलांचा नमस्कार केला पाहिजे। आणि म्हणून आपण जे साहेबांनी सांगितलं की जसं शिस्तता आहे की प्रत्येकाने आधी आई वडिलांचा नमस्कार करणं, मग बाकी देवतांचा नमस्कार केला पाहिजे, मग हे सर्व जे काही विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने आचरण केलं पाहिजे, त्यांचा आहार विहार, त्यांचं ते भविष्यात ते निरोगी निर्व्यसनी राहिले पाहिजे,
आज सर्वात मोठी समस्या आहे। आज जरी आपण जगात म्हणलो की भारत तरुण आहे, जगात भारताची लोकसंख्या आता एक नंबरवर आलेली आहे, पण एक मोठी शोकांतिका अशी आहे की जी आपण तरुण पिढी म्हणतो, देशाचे आधारस्तंभ म्हणतो, त्यातली जवळजवळ 70% तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात आहे। आपल्याला याच्यावर लक्ष घालावं लागणार आहे आणि म्हणून अशा कार्यक्रमातून ज्या ज्या ठिकाणी मारुती किंवा जे ग्रामदेवता असतील त्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला, आम्ही स्वतः शेकडो गावांचा अनुभव घेतलेला आहे, ज्या ज्या ठिकाणी भग्न झालेले मंदिर आहे ते दुरुस्त केले, स्वच्छ केले, आपले स्वतः सेवेकरी, मी स्वतः अनेक गावांमध्ये होतो आणि त्या गावांमध्ये ते मंदिरांची दुरुस्ती केल्यावर, भग्नपाना केल्यावर त्या गावातल्या बऱ्याचशा अवकाळा निघून गेल्या। म्हणून ज्या ज्या गावात ते जे संरक्षण देवते मारुतीपासून तर जे जे काही मंदिरं असतील ते भले साजे असो पण मग ते त्याला तडा जायला नको, मूर्त्या त्या विद्रूप व्हायला नको किंवा तडा जायला नको। म्हणून त्या दृष्टीने आपल्याला त्या ग्रामदेवतांचा आशीर्वाद घेण्यापासून तर आपल्याला नव्या पिढीला निरोगी निर्व्यसनी राहण्यासाठी त्यांना एक प्रबोधन त्यांना करणं, त्यांना वारंवार त्यांच्या मनावर राष्ट्रपुरुषांचं चरित्र, संतांचं चरित्र हे जर कोरलं तर दुःखात त्यांना ते संत आठवतील, राष्ट्रपुरुष आठवतील। म्हणून आपण सर्वांना विनंती आहे, इथं मोठ्या प्रमाणावर माता भगिनी आलेल्या आहे, युवा पिढी आहे, ग्रामस्थ आहे, सर्वांनी एक लक्षात ठेवा, एक वेळ थोडं पुढच्या संत पुढच्या पिढीसाठी 2 पैसे कमी ठेवा, पण संस्काराकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका, कारण चांगले संस्कार असले चांगले संस्कार जर असले पुढची पिढी त्यांच्या कर्तृत्वाने कमवील। म्हणून आज आपल्याला सर्वात महत्त्वाचा जो विषय गुरुमाऊली जो सांगतात की या पिढीवर आता आपल्याला काटेकोर संस्कार केले पाहिजे, त्यांना मान अपमान पचवता आला पाहिजे, अरे सर्वात महत्त्वाचं, आणि हे शाळेत शिकवलं जात नाही, मान कसा पचवायचा अपमान कसा पचवायचा हे प्रॅक्टिकल प्रात्यक्षिक त्या मुलांना आपण सर्व वेगवेगळ्या सगळ्या उपक्रमांमध्ये आणलं तर ते स्वतःहून शिकतील। आणि म्हणून अशा या उपक्रमांमध्ये जसा आज आपचा उपक्रम आहे, या उपक्रमातसुद्धा सगळ्यांनी पुढं आलं पाहिजे, या मानपान बाजूला ठेवून गावासाठी राष्ट्रासाठी अशा उपक्रमामध्ये आपण वेळोवेळी आपल्या पुढच्या पिढीला आणलं पाहिजे आणि मान अपमान पचवण्यापासून आहार विहार, चांगली संगत, चांगले विचार आणि किती संकट येऊ मन कमकुवत व्हायला नको, मन पक्क होण्यासाठी स्वामींचा मंत्र आणि राष्ट्रपुरुषांचं चरित्र ते कायम त्यांच्या स्मरणात आलं पाहिजे। कारण आज अशी एक मोठी समस्या आहे की शाळेत मुलं 10वी 12वी नापास होता, साहेब मुलं आत्महत्या करता अशा पेपरात बातम्या आहे, उद्योगधंद्यामध्ये काहीतरी अपयश आलं, शेतीमध्ये कर्ज वाढलं, आत्महत्या एक कॉमन होऊन चाललेले आत्महत्या, आणि लोकसुद्धा आता त्याची संवेदना कमी होत चाललेली आहे, किती आज किती लोक मेले, आज किती लोकांनी आत्महत्या केल्या, आणि आपल्याला आता त्याचं सवय होऊन चाललेली आहे, संवेदनासुद्धा आता राहिलेली नाही। पूर्वी एखादी घटना घडली का सगळे गावात हळहळ व्हायची, आता तेवढासुद्धा वेळ राहिला नाही। म्हणून या घटना घडू नये, मन पक्क राहावं यासाठी राष्ट्रपुरुषांचं चरित्र जर आपल्या समोर असलं, कारण आता आपल्या पीठच्या पुढे समोर जास्त काय आहे, राष्ट्रपुरुष तर फक्त जयंती उत्सवाला फक्त डीजेमध्ये नाचायापुरतेच फक्त ते सण उत्सव, उलट एखादा राष्ट्रपुरुषांचा छत्रपती शिवाजी महाराज हो त्यांचा एखादा उत्सव असला तर त्यांचं चरित्र की त्यांनासुद्धा काही ठिकाणी तह करावं लागलं, त्यांना किती त्रास सहन करावा लागला आणि त्यांच्या तुलनेत आपला त्रास फार कमी आहे, शाळेत 2 मार्क कमी पडले, एखादा विषय नापास झालं जाऊ दे पुढच्या वर्षी पेपर देऊ, एखाद्या महिलेला एखाद्या सासूने त्रास दिला ती एक तर स्वतःचं बरं वाईट करते नाही तर सासूचं बरं वाईट करते, एवढे मन कमकुवत होत चालले, सहनशीलता हा भाग राहिला नाही। आणि आमच्या माता भगिनींचं विनंती आहे की पुढच्या पिढीला बाकीचं जास्त काही तुम्ही सोनं नाणं ठेवाना नका ठेवू, आपल्या सर्व इथं बसलेल्या माता भगिनीने विनंती आहे, आता इथं सगळे विषय उपक्रम सगळे सांगणं शक्य नाही, वेळ कमी आहे, कमी वेळात बोललेलं बरं, खूप वेळ बोलण्यापेक्षा आपण कमी वेळात महत्त्वाचं आणि जे गरजेचं आहे तुम्हाला इथं रामायण महाभारत सांगून आता चालणार नाही, कारण आज जी वस्तुस्थिती आहे त्याच्यावर बोलणं, त्याच्यावर विचार करणं आणि त्याच्यावर जे उपाययोजना आहे त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। सर्व माता भगिनींना विनंती आहे की आपण आपल्या
मुलीचा गृहस्थ आश्रम तिचं वैवाहिक जीवन जर चांगलं करायचं असेल तर दोन मंत्र आपल्याला द्यायचे, आम्ही ते विवाह संस्कारमधून वारंवार सांगतो। विवाह संस्कार आपल्या मार्गातला अतिशय महत्त्वाचा विभाग आहे। मोफत विवाहाची नोंदणी, निश्चित नोंदणी नाही, विवाह इच्छुकांना मार्गदर्शन आणि सर्वात महत्त्वाचं मुलींच्या आईंना सर्वात महत्त्वाचं मार्गदर्शन करणं गरजेचं आहे। मेन जे आहे मुलीला शिकवणारी तिची गुरु ती म्हणजे आई असते, आणि प्रत्येक आईने आपल्या मुलीला दोन मंत्र द्यायचे लक्षात ठेवा आज याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने। पहिला मंत्र सोशिकता, आपल्या मुलीला सांगितलं तू सोशिकपणा शिक। आणि आमच्या माता भगिनींनी आज सर्व तुम्ही ज्या सगळ्या माता भगिनी बसलेल्या आहे या सोशिकतेवर तुम्ही आपली धर्म संस्कृती टिकून ठेवलेली आहे। बाकीचे कोणी महंत किंवा हे लोक असतील, प्रवचन करत असतील, शंकराचार्य असतील, अनेक पीठ असतील, पण आमच्या माता भगिनींनी आपली धर्म संस्कृती टिकून ठेवलेली आहे आणि गुरुमाऊली वारंवार सांगतात। आणि कशाच्या जोरावर? पहिलं सोशिकतेच्या जोरावर सहन करणं। आपण आपल्या मुलीला पण ते शिकवलं पाहिजे की तू हे सुशिकता तू सहन कर, हा पहिला मंत्र प्रत्येक आईने आपल्या मुलीला जर दिला तर आज जे घटस्फोटाचं जे प्रमाण वाढत चाललेले हे दोन मंत्र जर समजून घेतले 90% घटस्फोट थांबतील। पहिला मंत्र सुशिकता सहनशीलता, आणि दुसरा मंत्र संयम ठेवला पाहिजे। आपल्या मुलीला सांगितलं पाहिजे की भाई तुला सगळं भेटेल त्या घरात गेल्यावर, टी व्ही येईल, बंगला येईल, काय असेल घर दार गाड्या EMI काय असेल चालून तू सगळं भेटेल, पण संयम ठेवू। सोशिकता आणि संयम हे दोन जर आमच्या माता भगिनींनी जर पुढच्या पिढ्यांना जर ह्या गोष्टी शिकवल्या, बाकीच्या गोष्टी ते त्या घरात शिकून जातील, पण ह्या दोन गोष्टी जर शिकवल्या, पण आजकाल ह्या दोन गोष्टी बाजूलाच राहतात आणि आया मुलींना काय मंत्र देतात तुम्हाला इथं नव्याने सांगायची गरज नाही। आणि जेवढे जेवढे घटस्फोट झाले जरा चेक करा त्याच्या मागं मेन सूत्रधार कोण आहे। आई डायरेक्ट, आणि आता टेक्नॉलॉजीमुळे व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल रोज डेली अपडेट, काय चाललं आज काय केलं आज तुला काय कामं सांगितले, ह्या गोष्टीमध्ये आता इथून पडायचं नाही। दोन हे गोष्टी शिकवायचे, हे दोन मंत्र द्यायचे, हे सुशिकता ही तुझ्यामध्ये पाहिजे, तू सण सगळं तुझ्याच हातात येणार आहे, हे घर तुलाच चालवायला भेटणार आहे, नंतर त्या घरातली बॉस तूच होणार आहे, पण तो जुना बॉस तर रिटायर होऊ द्या। एवढी घाईने ठेवली पाहिजे, संयम ठेवला पाहिजे। म्हणून या ज्या गोष्टी आहे या विवाह संस्कार विभागातून आपण प्रबोधन करून समुपदेशन करून की वैवाहिक जीवन आपलं सुखी झालं पाहिजे या दृष्टीने आपल्या मार्गातून आत्तापर्यंत अनेक कोर्टातले सुद्धा जे घटस्फोट आहे ते आपल्या मार्गात तिथं सेवा समुपदेशन करून कोर्टातली केस आपल्या केंद्रात मिटवलेल्या बऱ्याचशा, आता त्याचा रेकॉर्ड आपण ठेवलं नाही, पण असे शेकडो हजारो केसेस आहे की जे किरकोळ गोष्टीवरून वादावरून कोर्टात चालले। पूर्वीचे लोक म्हणायचे शहाण्या माणसांनी कोर्टाची पायरी चढू नये, आणि म्हणून किरकोळ कारकोळ काही समज असतील ते कोर्टाची पायरी चढून तिकडं पैसा वेळ वाया घालवण्यापेक्षा केंद्राची पायरी चढा, तिथं पैसा वाचल, वेळ वाचल आणि कामही होईल। आणि आजपर्यंत असा प्रश्न नाही की त्याचं उत्तर सापडलेलं नाही, फक्त जरा संयम ठेवला पाहिजे, मनोभावे सेवा केली तर सगळं होईल। म्हणून केंद्र म्हणजे केवळ फक्त आध्यात्मिक सेवा उपासना करण्याचं ठिकाण नाही। बऱ्याच जणांना वाटतं केंद्र म्हटलं की तिथं आरती होती, सेवा होती, आता ती मन पक्क करण्यापुरती होती, पण तेवढ्यापुरतं केंद्र मर्यादित नाही, तेवढ्यापुरतं सद्गुरू मोरेदादांनी केंद्राची ही संकल्पना व्यापक केली त्याच्यासाठी नाही केली। दिंडोरीत स्वतः शेतीचे कामं करत करत मोरेदादांनी हे ज्ञान दिंडोरीपुरतं मर्यादित न राहता प्रत्येकापर्यंत पोहोचावं। आपल्या पूर्वी मोरेदादांच्या काळात या संगमनेरमध्ये सुद्धा अनेक कार्यक्रम झाले, आणि हे जे ज्ञान हे जे मानवाला गरजेचं आहे, ज्या शास्त्रांचा मानवी जीवनावर परिणाम होतो, असं सगळं सोप्या आपल्या सामान्य बहुजन लोकांना हे कळावं या दृष्टीने त्या केंद्राचं नियोजन केलं। आणि गुरुमाऊलींनी आज त्या 18 वेगवेगळ्या विभाग उपक्रमातून आज जे जे काही मानवाचे प्रश्न आहे, मुलांचा प्रश्न असेल मग ते संतती संदर्भात, त्यांचं आरोग्य, त्यांचं पहिलं जे काही टप्प्याटप्प्यात त्यांना जे काही प्रशिक्षण मार्गदर्शन संस्कार केलं पाहिजे, हे सर्व आपल्या त्या बालसंस्कार विभागातून होतं। उद्या ते मुलं स्वतःच्या पायावर उभे राहावे यासाठी आपल्याकडे स्वयंरोजगार विभागसुद्धा आहे,
की आपण कर्तृत्ववान झालं पाहिजे। त्या संदर्भात सुद्धा अजून आपल्या जिल्ह्यात म्हणजे म्हणावे तसं अजून कामगिरी होत नाही। तर आता जे प्रतिनिधी आलेले यांनी आता सत्कारानं याच्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा हे उपक्रम जास्तीत जास्त आता मांडले पाहिजे, नाही तर कार्यक्रम आपला सत्कार आहे, आपला अर्धा दिवस सत्कारामध्ये जर गेला तर आपले उपक्रम कधी राहतील, बाजूला राहून जातील। म्हणून आता आपल्या आमच्या सर्व केंद्र प्रतिनिधी जिल्ह्याचे सगळे प्रतिनिधी त्यांना विनंती आहे की आता आपण आता एकमेकाचं कौतुक करणं, एकमेकाला नावं ठेवणं, एकमेकाला हा करेल तो करेल याच्यातमध्ये आता वेळ घालवायचा नाही। जो काही वेळ आहे कारण परमेश्वरांनी आपल्याला मर्यादित वेळ दिलेला आहे। सगळ्यांनी जरा प्रत्येकाने विचार करा, अपवाद कोणीच नाही। मी जरी इथं बोलणार असलो मला मी सुद्धा त्याला अपवाद नाही। आज मोबाईल कंपन्यांनी अनलिमिटेड टॉक टाईम दिलेला आहे पण परमेश्वराने आपल्याला लिमिटेड टॉक टाईम दिलेला आहे। आणि दुर्दैव असं आहे की आपल्याला मोबाईलचा बॅलन्स चेक करतोय तो एक्सपायरी कधी आहे पण जीवनातला टॉक टाईम कधी संपणार आहे ते कळत नाही ना, किती दिवस शिल्लक आहे, तास शिल्लक आहे। म्हणून इथून पुढं रिकामा वेळ वाया घालवायचा नाही, रिकामी चर्चा करायची नाही, टी व्ही चित्रपट किंवा नको त्या गोष्टींवर आपण आता इथून पुढे वेळ वाया घालवायचं नाही। तुझं माझं अमुक तमुक करण्यात कारण दर रात्री आयुष्य उन्हवतं, दर क्षणाला आयुष्य कमी होतं आणि आयुष्य याच्यातच गेलं। लहानपण खेळण्यामध्ये जातं, नंतर शिक्षणामध्ये जातं, पैसे कमावण्यामध्ये जातं, पैसे खर्चण्यामध्ये जातं, दवाखान्यामध्ये जातं, अर्ध आयुष्य झोपेत जातं। मग जगलोच किती? म्हणून इथून पुढं आनंद घ्या। हे सर्व ज्ञान तुम्हाला जे जे आवडीचं आहे आपल्या धर्मसंस्कृतीत आपल्या पूर्वचार्यांनी आपल्या संत महात्म्यांनी जे जे काही सांगितलेले पूर्वजांनी सांगितलेले खूप सुंदर आहे। हे सर्व आपल्या संस्कृतीमध्ये वेगवेगळे काही आमच्या जुन्या भगिनी असतील त्यांना काही कुठ प्रश्न येत असतील, उकान येत असतील, नव्या पिढीला शिकवा अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने झालं पाहिजे। नव्या पिढीला ती ओळख पाहिजे, आपले सौभाग्याचे अलंकार का गरजेचे। आज आपण भले आपण आपल्या काही महिला चंद्रावर जरी गेल्या पण आपण या सगळ्या गोष्टीमध्ये आपण तंत्रज्ञानात पुढे राहावा पण आपल्या धर्मसंस्कृतीला धरून आपल्याला त्याचा अभिमान असला पाहिजे, आपल्याला त्याची पुढच्या पिढीला त्याची माहिती असली पाहिजे। म्हणून आपल्या धर्मसंस्कृतीला धरून अजून आपण चांगलं प्रगती वैज्ञानिकही करावं, आध्यात्मिक चांगली प्रगती करा, सगळ्या क्षेत्रात आपण चांगली प्रगती करा, महिलांनी सगळ्या क्षेत्रात पुढे यावं पण आपल्या धर्मसंस्कृतीला धरून। म्हणून आपल्याला ती धर्मसंस्कृती मराठी अस्मिता विभागात गुरुमाऊलींनी आमच्या त्या माता भगिनींकडे ती जबाबदारी दिलेली आहे। चैत्र पाडव्यापासून तर शेवटच्या होळीच्या सणापर्यंत या सणांचं महत्त्व काय, हे कसे मांडले गेले पाहिजे, याच्यामागचं विज्ञान काय, याच्यामागचं अध्यात्म काय, याच्यामागचं पर्यावरण काय। नुसते सण करायचे म्हणजे आला गणपती फक्त नाचान, पिक्चरचे गाणे लावा, मजा करा, वर्गाण्या गोळा करा, मजा करा, देवी आली बस टिपऱ्या खेळा, एवढ्यापुरते ते सण मर्यादित नाही हो, त्या सगळ्या सणांचं विडंबन आपण करून टाकलं। त्या सणांच्या मागं खूप महत्त्वाचे रहस्य आहे आणि आपल्या प्रत्येक गावात ते पोहोचले पाहिजेत आणि भविष्यात एक गाव एक गणपती, एक गावात तो काही सगळ्यांनी एका गावस्थानी एकत्र येऊन तो सण केला पाहिजे, सगळ्यांची एकमेकाची ओळख पाहिजे। शहरी भागात आता आज फार वाईट परिस्थिती आहे, शेजारी कोण आला आणि कोण गेला म्हणजे जन्माला सुद्धा आणि वरती सुद्धा कोण गेला शेजारच्याला कळत नाही। निदान आपल्या गावात काही गोष्टी टिकून आहे, निदान एकमेकाच्या दुःख सुखदुःखात आपण एकत्र येतो आणि हे टिकून ठेवलं पाहिजे आपण। पण आपल्याला या भौतिक विकासामध्ये आपली संस्कृती आपली मनशांती हारून चालणार नाही। आपल्याला हे सगळे सण उत्सव समजून घ्यायचे असत, इथं आपलं इथं आपलं केंद्र पण आपल्या गावात आहे आणि नुसतं केंद्र आरतीपुरतं आता ठेवू नका। आमच्या सर्व माता भगिनींना हे सगळ्या गोष्टी माहीत पाहिजे। आर्थिक परिस्थितीसाठी सत्यनारायण घरगुती कसा करायचा, बिना पुरोहितचा बिना बाहेरून साहित्य आणता तो नारायण प्रसन्न झाला की लक्ष्मी आपाप येते। अरे लक्ष्मीच्या मागं लागले लक्ष्मी चंचले ती पळतच राहते, लक्ष्मीच्या मागं लागण्यापेक्षा तो नारायणाच्या मागं लागा लक्ष्मी बरोबर येते। म्हणून आपण आर्थिक स्थैर्यापासून मनशांतीसाठी हे जे काही आपल्या पूर्वजांनी आपल्या ऋषीमुनींनी जे काही आपल्याला कुलाचार कुलधर्म जे सांगितलेले हे आपल्याला समजून घ्यायचे, याच्यामागचं आपल्याला ते आपल्या कुठली अंधश्रद्धा ठेवायची नाही, आपल्याला बोकड बळी का कोंबडा बळी किंवा बळी बिळी द्यायचा नाही, कोणाचाच बळी द्यायचा नाही, कोणाला शब्दाने सुद्धा आपल्याला दुखवायचं नाही। म्हणून आपल्या मार्गातून सर्वात जास्त अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम केलं जातं। जिथं जे म्हसोला बोकड बळी देणारे त्यांना आपण भाकरीवर आणलं की म्हसोबाला ते कांदा भाकर द्या,
एखाद्याचा जीव घेऊन असं देव पावत नाही। देवीला सुद्धा असं काही ते एखादा बाकरा कापला म्हणजे देवी प्रसन्न होईल, आपले देव सगळे शाकाहारी। आणि देवीने जो राक्षस मारला महिषासूर, त्याचं अन्न ते दोन पायाचं चार पायाचं, त्याला प्रसन्न करण्यासाठी काही लोक ते देतात। आपल्याला त्याला प्रसन्न नाही करायचं, आपल्याला कोणाला प्रसन्न करायचं? देवीला। मग देवीला काय अपेक्षित आहे ते आपण सप्तशती ग्रंथात तुम्ही ते बघा की देवीला काय आवडतं। आणि देवीने स्वतः सांगितलेले या समस्त स्त्रियांमध्ये भगवतीचा वास आहे, जेवढ्या जेवढ्या स्त्रिया आहे ह्या सुद्धा भगवतीचं रूप आहे। आणि म्हणून गुरु माऊली सुद्धा सांगतात ज्या घरामध्ये महिलांना त्रास दिला जातो, छळ केला जातो, त्या घरामध्ये फार मोठा दोष तयार होतो। त्याच्यामुळे आपल्या घरातली लक्ष्मी जी आहे खरी, ती घरात येणारी सून ती लक्ष्मी आहे। आणि तुम्ही जर तिच्या बापाकडून हुंडा मागितला ती सून चांगल्या पावलाने येणार नाही, ती व्याजासहित सगळं वसूल करील। त्याच्यामुळे आपल्या मार्गातून ते हुंडाबंदी लग्नामध्ये ते अनावश्यक बऱ्याच मध्यंतरीच्या कालावधीत हे 700 वर्ष मोगल 150 वर्ष इंग्रज या 1000 वर्षाच्या जवळजवळच्या पारतंत्रात आपण खूप गोष्टी विसरून गेलो, बऱ्याच गोष्टीची खिचडी होऊन गेली। विवाहामधले अनावश्यक गोष्टी बऱ्याचशा आल्या आणि त्याच्यात आता अजून अशी भर पडली। तुम्ही आता लग्न बघताय कसे काय काय होतात न बोललेलं बरं, लग्न आहे का काय तमाशा आहे। लग्न म्हणजे हा एक विवाह सोहळा आहे, संस्कार आहे, तो संस्कार बाजूलाच राहिला। सजवलेले लोक, सजवलेली जागा, सजवलेले फक्त सगळं, फोटो काढायचे, जेवण करायचं, बस संपलं लग्न। विवाह हा एक संस्कार आहे, म्हणून आपल्या मार्गातून हे विवाह संस्कार आपल्या गावामध्ये सुद्धा आपण तुम्ही जर म्हणत असले तर आपण ते विवाह संस्कार वधूवर परिचय मिळावा, त्याच्यात सगळी माहिती की मुलं योग्य वय कोणतं लग्नाचं, त्यांना समुपदेश पालकांनी कसा करायचा, मुलगा मुलगी कशी बघितली पाहिजे, त्यांना कोणते कसे प्रश्न विचारल्यामुळं त्यांची मानसिकता लक्षात येते। जसं UPSC MPSCला इंटरव्ह्यू घेतला जातो त्याच्यात उद्देश असा राहतो त्याची मानसिकता ओळखणं राहतं, उत्तर बरोबर आहे की नाही येणे याचा स्वभाव कसा आहे। म्हणून पूर्वीचे लोक ते प्रश्न विचारायचे। तर त्याच्या वधूवर परीक्षणापासून लग्न ठरल्यानंतर लग्न चांगल्या पद्धतीत केलं पाहिजे असं ते DJ-BJ वाजून कर्कश आवाज, एखादा लहान पोरगं दचकचं, एखादा म्हातारा माणूस, एखादा एकदम नाजूक असला, एखादा गेला माणूस गचकून काय करणार, आशीर्वाद भेटणार आहे का? लग्नाला आशीर्वाद गरजेचे, म्हणून ते फटाके बिटाके सुद्धा कमी करा। आता तुम्ही आज गावात उत्साह होता पण ते फटाके फोडून उत्साह दाखवण्याऐवजी आपण वेगवेगळे उपक्रम राबू, म्हणून हळूहळू या दिवाळीत सुद्धा फटाके कमी करा। फटाक्याचा आणि आपल्या उत्सवांचा काही संबंध नाही, विनाकारण इकडे तिकडे आग लागते, इकडे एखाद्याला भाजलं पोळलं, म्हणून हळूहळू आपण प्रदूषण मुक्त, आपले सगळे सण उत्सव सगळे प्रदूषण मुक्त होते। लग्नसुद्धा आता आपल्याला ते सनई चौगाडा लागला तर थोडासा बँड ठेवा, पण हे कर्कश आवाज इतके कर्कश की लहान मुलं अक्षरशः बिथरून जातात, पशुपक्षी घाबरून जातात, म्हाताऱ्या माणसाचे हार्टबीट वाढतं, काही नाटक आलेलं आहे, काही तर नवरदेवच बहिरे झाले, तुम्ही वाचा ना पेपरात। म्हणून आपल्याला इथून पुढं लग्न कसं करायचं वैदिक आणि व्यवस्थित पद्धतीने, त्याच्यावर सुद्धा मार्गदर्शन करणार आपला विभाग आहे, त्याचे काही प्रतिनिधी सुद्धा आहे, ते मोफत मार्गदर्शन करतील। म्हणून आपल्याला भविष्यात आपल्याला चांगला जोडीदार भेटण्यापासून तर चांगलं आयुष्यासाठी चांगले आशीर्वाद कसे घ्यायचे, ते विधी कसे करायचे, लाजा होम सप्तपदी कन्यादान हे विधी व्यवस्थित झाले पाहिजे। आपण उलटं करतो, पुरोहितला सांगतो अहो जरा थोडं लवकर आवरा, त्यांना तेच पाहिजे, राहतं चार लग्न राहतं, त्याच्यामुळं पहिली ओळ शेवटची ओळ झाला शॉर्टकट, जोडप्याचं लवकर शॉर्टकट, महिन्याभरात लगेच घटस्फोटाचं चर्चा, असं व्हायला नको। वैवाहिक जीवन सुखी करायचं असेल तर आपल्याला हे सर्व संस्कार गरजेचे, त्यात विवाह संस्कार हा अतिशय महत्त्वाचा आहे। आणि आपण या कार्यालयात बसलेले यासुद्धा या ठिकाणी आणि आपण सर्व जुन्या जाणकार लोकांनी आता याच्यावर मार्गदर्शन केलं पाहिजे। अहो आजकाल त्या नव्या पिढीला हळदीचे गाणे सुद्धा इथे नाही, आमच्या नाशिकमध्ये काही ठिकाणी तर MP3 लावून दिलं, जातं ठेवलं आणि MP3 लावलं, अजून काही दिवसांनी काय आता पद्धती सांगताच येत नाही, सगळं कॉन्ट्रॅक्ट द्यावं लागेल, कार्यालयवाल्यांना द्यावं लागेल, बाबा तुमची तुम्हीच त्या हळद आणणार आहे, बाया तुम्ही जाणार, सगळे तुम्ही जाणार, कलावर तुम्ही जाणार, सगळं तुम्ही जाणार, काही दिवसांनी आता अशी करायची वेळी
असं व्हायला नको. आपल्याला आपली परंपरा संस्कृती टिकवायची आहे. आपल्याला याच्यातून भविष्यात कुठल्याही समस्या उद्भवायला नको. वैवाहिक जीवन सुखी राहिलं पाहिजे, त्यासाठी हे सगळे आशीर्वाद गरजेचे. आरोग्याच्या बाबतीत चांगलं आपण काय काय काळजी घेतली पाहिजे, काय पथ्य पाळले पाहिजे, गुरुमाऊली त्याच्या संदर्भातही सांगतात. आणि हे आरोग्य जिथून निर्माण होतं ते म्हणजे आमचे शेतकरी. आज इथं आमच्या मोठ्या प्रमाणावर शेतकरी आलेले. या सगळ्या शेतकऱ्यांना सांगणं आहे की आता आपण इथं या पठारावर पाऊस पर्जन्यमान फार कमी आहे, आणि आता पाऊस आहे असा पावसाळ्यात कमी आणि दिवाळीनंतर जास्त आहे. निसर्ग लहरी झाला, आता माणसंच लहरी झाल्यावर निसर्ग का लहरी होणार नाही? एवढं मोठ्या प्रमाणावर प्रदूषण, एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाडांची तोड, चुकासुद्धा आपल्या पण आहे. आपण त्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. इथं माननीय सर्व मान्यवर बसलेले यांच्याही यांनी सुद्धा आपण याच्यावर प्रबोधन करणं गरजेचं आहे. सगळ्यांना सांगणं गरजेचं आहे की काय आपल्या चुका झाल्या. आपण फक्त म्हणतो शेतकऱ्यावर प्रसंग बिकट आला बिकट आला, ठीक आहे काही गोष्टी बिकट आल्या, निसर्ग साथ देत नाही, निसर्गाने साथ दिलं तर मार्केट साथ देत नाही, पण काही गोष्टी आपल्या चुकल्या त्यासुद्धा आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. पहिली चूक झाली ती म्हणजे शेतकऱ्यांनी बऱ्याचशा जणांनी आपल्या देशी गाई त्या लुप्त झाल्या, गायब केल्या किंवा विकल्या, खाटकाला विकल्या. चूक नंबर पहिली देशी गाई राहिल्याने. चूक नंबर दोन बांधावर झाडं राहिल्याने, जिथं मित्रकिडी, जिथं त्या बांधातून सुद्धा बोनस उत्पन्न शेतकऱ्याला भेटायचं. बांधावर झाडं आहे का आज? बांधावर झाडं राहिले नाही. म्हणून आपल्याला एक एक चुका दुरुस्त करून गाईशिवाय शेती अपूर्ण आहे, गाईशिवाय आरोग्य अपूर्ण आहे, गाईशिवाय अध्यात्म अपूर्ण आहे. आपल्याला हे सगळं पाहिजे असेल. आता गायविषयी तुम्ही जर म्हटले 7 दिवस सुद्धा प्रवचन दिवसभर देऊ शकतो, एवढा मोठा विषय. पण आपल्याला आता वेळ कमी आहे. पण आपण दिवाळीची सुरुवात गाईच्या पूजनाने करतो. आणि आज दुर्दैव्य असं आहे की आता फोटोमध्ये पूजा करायची वेळ आली. म्हणून एक वेळ पूजन नाही केलं चालेल, पण त्या गाईचं महत्त्व समजून घ्या. त्या गाईच्या शेण गोमूत्रात किती पावर आहे, गाईमध्ये किती पावर आहे हे समजून घेतले पाहिजे. आणि भविष्यातल्या अनेक समस्या थांबवायच्या असतील, असाध्य आजार, शेतीमधली रोगराई असो नाही तर माणसामधली रोगराई, ग्लोबल वॉर्मिंग असो नाही तर बऱ्याचशा समस्या थांबवण्यासाठी आपल्याला गाईची मदत घ्यावी लागणार आहे. म्हणून शेती स्वावलंबी करायची आहे. आपल्या मार्गातून कृषीशास्त्रातून आपण एक प्रयत्न करतोय साहेब, आम्ही स्वावलंबी शेती, स्वावलंबी शेतकरी. कोणावर अवलंबून राहायचं नाही, निसर्गावर अवलंबून नको, सावकार सरकारावर अवलंबून नको, स्वावलंबी शेती. घरचंच बियाणं, घरचंच खतं औषधं, बांधावरचे झाडं, निसर्गातले भरपूर मित्र आहेत. पशुपक्षी आहे, किडे उचलून येतात, आर्द्र स्प्रे त्याचं काम तेच करतात, कीड नियंत्रणाचं काम तेच करतात. आपण फक्त सगळ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे. म्हणून आमच्या शेतकऱ्यांनी आता हळूहळू यात दुरुस्ती करून आणि एक चांगली शेती आणि त्याला चांगलं मार्केट आपलं वाट बघतं आहे. लोक आता हे सगळं केमिकल खाऊन खाऊन कंटाळले, 2 पैसे द्यायला तयार आहे आज, कारण आता कॅन्सरवर लोक खर्च करायला लागले. आणि लोकांचं म्हणणं आहे ते कॅन्सरवर खर्च करण्याऐवजी आता आरोग्यावर 2 पैसे खर्च केले तरी चालेल. पण आरोग्य महत्त्वाचं खरं धन आहे. आणि म्हणून लक्ष्मीपूजनाच्या आधी गाईच्या पूजनानंतर आपण धन्वंतरीचं पूजन करतो, धनत्रयोदशीला. खरं धन हे आरोग्य. आणि आरोग्य टिकवायचं असेल शेतीतून आता लक्ष द्यावं लागेल, कारण बियाण्यालाच विष लावून येतं. पुढचे काय काय विषयरी संस्कार आहे तुम्हाला सांगायची गरज नाही. म्हणून आपल्याला इथलं जे दुष्काळाचा कलंक पुसायचा असेल बांधावर, आपण आता परत ते झाडं, बांधाचे 2 प्रकार असतात. आमच्या बऱ्याचशा शेतकऱ्यांचे बांधावरून, भाऊबंदीवरून पिढ्यानपिढ्या कोर्टात वादात बराचसा वेळ गेला. इथून पुढं त्याच्यात वादविवाद करत बसू नका. काय 2 फुटाचा बांध असेल त्याच्यात कॉम्प्रोमाइज करून घ्या. आणि आपल्या शेतात आपली शेती स्वावलंबी करायची असेल आणि तुम्ही जेवढं कॉम्प्रोमाइज केलं त्याच्या डबल तुम्हाला विकत घेता येईल अशी शेती आपल्याला करता येते. ती आता विषय खूप मोठा आहे आणि तो 10 मिनिटात काही इथं संपणार नाही. आणि आपल्याला आता वेळ कमी आहे, तुमची थोडी चुळबुळ लक्षात येते आहे, कारण मन एका जागी जास्त स्थिर राहत नाही. आणि काहींची शेती नसेल ते तर त्यांच्या डोक्यावरून जात असेल. शेती आपली असो नसो पण घरात येणारं अन्न हे शेतीतून येतं. त्याच्यामुळं प्रत्येकाला हे माहीत पाहिजे, मुलांना माहीत पाहिजे, महिलांना माहीत पाहिजे, प्रत्येकाला माहीत पाहिजे की आपण काय खातोय. आणि आपल्याला भविष्यात जर चांगलं निरोगी राहायचं असेल तर आपल्याला आपल्या किमान घरापुरतं का होईना सुरुवात करा. विषमुक्त अन्न हळूहळू आपण सुरू करू. आपलं जे गावराम बियाणं जे लुप्त झाले ते पुन्हा आपण त्याचं संवर्धन करू. त्याच्यात जीवनसत्व जास्त आहे, रोगप्रतिकारक शक्ती जास्त आहे. तंत्रज्ञानाचा वापर करायला हरकत नाही, टेक्नॉलॉजी वापरा, पण निसर्गाचं जे फुकट आहे त्या गोष्टी आधी वापरा. बांधावर झाडं, पशुपक्षी सगळे बोलवा,
सगळे येतील, झाडं आले का सगळे येतील। मी स्वतः शेती करीतो पण माझं कुठेही गावात दुकानात अकाउंट नाही, खताचं नाही, बियाण्याचं नाही, कुठेही नाही। बांध सजीवे, सगळ्या प्रकारचे पशु पक्षी सगळेजण असतात शेतामध्ये। शेतामध्ये मुंगूसही आहे, सापही आहे, बगळे येतात, सगळे प्रकारचे पक्षी येतात। तुम्ही कधी या दिंडोरीला बघा। आणि आपल्याला अशी शेती प्रत्येक गावात प्रत्येकाची हळूहळू सुरू झाली पाहिजे। टेन्शन फ्री शेती, कधी पाऊस आला ना टेन्शन आहे। आज अशी परिस्थिती आहे नाशिकमध्ये, तर अशी आहे ढगाळ वातावरण म्हटलं का आमच्या नाशिकच्या शेतकऱ्यांचं ब्लड प्रेशर वाढतं। फुलाऱ्यात द्राक्षाचे बाग असले काय नुकसान होईल सांगता येत नाही, आणि इथून तिथून बागच राहतं, दुसरं काहीच नसतं। अशी शेती निसर्गाला मान्य नाही। म्हणून आपण थोडी शेतीमध्ये थोडी फळबाग लावावी, थोडं भाजीपाला, थोडा चारा लावला पाहिजे। म्हणजे कधी जरी पाऊस आला एखादं पीक गेलं तर काहीतरी हातात दुसरं राहतं, जैवविविधता टिकून राहते। म्हणून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आपल्याला त्या प्रात्यक्षिक शिकू। इथं तुम्हाला माईकवर शेती सांगायचा विषय नाही, तो प्रात्यक्षिक आहे, तो आपण हळूहळू शिकून ज्यांना ज्यांना माहीत करायचं असेल मोफत त्याच्यावर मार्गदर्शन आहे। गावराम बियाणंसुद्धा मोफत देऊ। ते गाईच्या शेण गोमूत्रापासून बनवलेलं कल्चर जे आहे गोकृपामृत, ज्याच्यातून तुमचा युरिया DAP खर्च वाचणार आहे, ते सुद्धा तुम्हाला मोफत देऊ। ते सर्व आपल्याकडे सेवाभावी आहे आणि तुम्हाला गॅरंटेड चांगली शेतीची पूर्ण गॅरंटी देऊ आम्ही। फक्त लक्ष शेतीमध्ये पाहिजे। म्हणजे इथून पुढे आता आपण जरा जे जे शेतकरी असतील त्यांनी जरा शेतात लक्ष द्या, काय आपल्याला मदतीला कोण कोण आहे। बाकीची अपेक्षा ठेवू नका। काही नाही वाटतं शासनाने आता अनुदान वाढवलं पाहिजे, अमुक केलं पाहिजे, कर्जमाफ केलं पाहिजे, ठीक आहे, आता एखाद्या तिथं काय असेल तिथं परिस्थितीनुसार। पण आता काही दिवसांनी म्हणशील अवजारं फ्रीमध्ये द्या, काही दिवसांनी म्हणशील ते नागरूने फ्रीमध्ये द्या। या गोष्टींची आता इथून पुढं अपेक्षा न ठेवता आपल्याला काय करता येईल, आपल्या कुटुंबियांना काय करता येईल। बऱ्याच गोष्टी आपल्याला येणाऱ्या कृषी महोत्सव जो जानेवारीमध्ये नाशिकमध्ये आहे, 24 ते 28 जानेवारीमध्ये नाशिकमध्ये आपण कृषी महोत्सव आहे, तिथं तुम्हाला सगळं बघायला भेटेल। आधुनिक शेतीपासून तर सगळ्या प्रकारची शेती, शेतीमध्ये काय काय उत्पन्न आहे, अहो रानभाज्या, तण भाज्या, हे शेतामध्ये जे तण येतं ना त्याच्यात भाज्या तयार होत्या, त्याच्यात खतं तयार होत्या, त्याच्यात औषधं तयार होतं, त्याच्यात चारा तयार होतो, आणि आपण काय करतो त्याच्यावर औषधं मारतो, तणनाशक की ज्याच्यामध्ये ग्लॅपोसाइड आहे त्याच्यामुळे कॅन्सर होतो। हळूहळू आपण हे तणनाशक कमी करू आणि हे सगळ्या याचा वापर कसा करता येईल, त्या तणाचा कसा वापर, त्याच्यातून सुद्धा पैसे मिळाले पाहिजे। निसर्गात सगळ्या गोष्टी उपयोगाच्या आहे। जरा डोकं शांत ठेवा। आपल्याला काय वाटतं हे कामाचं नाही, शेतात गवळं झालं, हे गवत काही कामाचं नाही, हे जीवजंतू काही कामाचं नाही, हे पक्षी कामाचं नाही, काही ना तर वाटतं माणसंसुद्धा कामाचं नाही। काही जण म्हणतात हा माणूस काही कामाचं नाही। कामाचं नसतं तर देवाने तयार केलं नसतं। सगळे कामाचे बुद्धी वापरा, कोणाचा वापर कुठं कसा करायचा। एखादा येडा धडा जरी माणूस असला त्याचासुद्धा वापर करता येतो, एखादा अति हुशारा असेल त्याचासुद्धा वापर करता येतो। मग बाकीचं गवत आणि पशुपक्षी तर काहीच नाही। म्हणून आपण जरा इथून पुढं शांत डोकं ठेवून या आखलेच्या कोटातले महाराज जागृत करून त्याच्यावर या ज्ञानाचं, शेतीच्या ज्ञानाचं सिंचन करून आपण इथून पुढं हळूहळू आता स्वावलंबी शेतीने आपल्याला जायचं आहे। पण आजच्या कार्यक्रमाने आता मी जास्त वेळ घेणार नाही, पण हे जे काही थोडक्यात ज्या ज्या गरजेच्या गोष्टी होत्या ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो त्याच्याकडे आपण आता जरा लक्ष द्या। बाकीच्या अनावश्यक गोष्टी टाळा, अनावश्यक वेळ आपण आता इथून पुढं वाया घालू नका, कारण वेळ क्षणाक्षणाने कमी होत चाललेला आहे। आणि वेळ संपल्यानंतर लक्षात ठेवा, सगळ्यांचा वेळ संपणारे कोणी अपवाद नाही। वेळ संपल्यानंतर आपल्याला सगळ्यांना जायचं आहे, कोणी इथं परमनंट आलेले नाही। आपण जरी म्हटलं माझी 100 एकर जमीन आहे, माझ्या हाताखाली एवढे लोक काम करतात, माझे एवढे संपर्कात लोक आहे, कोणी आपल्या बरोबर येत नाही। आणि लागला तर खात्री करून विचारून घ्या कोणी बरोबर येणार आहे का। आपल्याला एकट्याला पुढचा प्रवास करायचा आहे आणि त्या प्रवासात माणसं येणार नाही, पैसे येणार नाही, वस्तू येणार नाही, काही येणार नाही, फक्त आपण केलेलं सत्कर्म ते येणार आहे। आणि तुम्हाला सत्कर्म करायचं असेल, जसं आज तुम्ही एकत्र येऊन हा उत्सव साजरा केला, हे सर्व देवदेवतांचं सुधारणा केली, असे आपण वेगवेगळे उपक्रम आपण राबू, मुलांसाठी राबू, विवाहाच्या संदर्भात राबू, शेतीसाठी राबू, पर्यावरणासाठी राबू। आणि पर्यावरण फक्त नुसतं ऑक्सिजन देतं असं नाही, व आध्यात्मिक फार मोठं आशीर्वादसुद्धा आहे। कारण आता लोकांना नुसतं सांगितलं ना झाडं ऑक्सिजन देतात, झाडं लावा, लोक लवकर ऐकत नाही। पण आम्ही ज्यावेळेस काही
प्राचीन ग्रंथांचे रेफरन्स घेतले. आपल्याला वाटतं शंकराच्या मंदिरात गेलं पाणी ओतलं लगेच आता शंकर काम करतील, एवढं सोपं नाही. कारण मन जागेवर पाहिजे, चित्त जागेवर पाहिजे. पण चित्त जरी जागेवर नसलं, आपण बेलाचं झाड लावलं नुसतं बांधावर लावलं, भगवान शंकराचा आशीर्वाद भेटणार आहे. कदंबाचं झाड लावा, भगवान श्रीकृष्णांचा आशीर्वाद. प्रत्येक झाड लावायचं पुण्य आहे, प्राचीन ग्रंथात सांगितलेले. कोणी लावा, कुठल्याही वेळेत लावा, पुण्य आहे, खूप मोठं आहे पुण्य. म्हणून आध्यात्मात तरी आपल्याला उपासना करताना लक्ष द्यावं लागतं, चित्त जागेवर लागतं. पण हे झाडं आपल्या बांधावर म्हणून व्यवस्थित झाडं लावा. घराजवळ कोणती झाडं पाहिजे, भविष्यात पुढच्या पिढीला चांगलं अन्न, चांगली हवा, चांगलं पाणी आणि चांगले संस्कार, चार गोष्टीकडे लक्ष द्या. चांगलं अन्न, चांगलं पाणी, चांगली हवा आणि चांगले संस्कार, याच्याकडे जर लक्ष नसलं, बाकीच्याचकडे लक्ष दिलं तर उपयोग नाही. दिल्लीत आज काय परिस्थिती झाली तुम्हाला माहिती आहे. म्हणून आपल्याला पर्यावरण हे भगवतीचं रूप आहे, आपल्याला सर्वांना त्याची काळजी घ्यायची. म्हणून आपण त्या दृष्टीने हे पर्यावरण गावातल्या सगळ्यांनी एकत्र येऊन पर्यावरणाच्या बाबतीत सुद्धा जनजागृती आपल्याला करायची आहे. जसं आज तुम्ही एकत्र आले, अशा प्रत्येक गावातल्या आज जसं उत्सवाच्या निमित्ताने आले, प्रत्येकाने ठरवलं वर्षातून 10 झाडं लावायचे, जागवायचे, किती मोठं काम होईल. तुमच्याकडे परत दुष्काळ ऑगस्ट नावाला सुद्धा राहणार नाही. आणि कमी पाण्यातले झाडं लावा, कमी पाण्यातली शेती, एका पाण्यावर सुद्धा शेती करता येते. ज्यांच्याकडे आता पाणी कमी असेल त्यांनी आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला एका पाण्यावरचे पिकं कोणते कोणते कसे घ्यायचे. शेतीला खूप पाणी लागतं असं नाही, कमी पाण्यात फक्त आपलं डोकं शांत ठेवा, हे ज्ञान घ्या आणि चांगली शेती करा. आणि भविष्यात आपल्या परिसरात दुष्काळ येऊ नये, पाऊस वेळेवर यावं, यासाठी सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार, बांधावर झाडं, पाऊस ओढणारे काही झाडे आपल्या काही अभ्यासकांनी संशोधन केलेले, वेतासारखं झाड आहे, वेत म्हणून एक झाड आहे बांबूचा एक प्रकार आहे, ते झाड पाणी आणतं चांगलं. म्हणून आपल्या पठारावर ते झाडं आणि ते रत्नागिरी भागात चेरापुंजी भागात खूप मोठ्या प्रमाणात आहे, म्हणून तिथं पाऊस येतो. म्हणून आपण काही झाडं आपण बांधावर लावू, नाही पाऊस तर काही न वाटलं तरी त्याच्यावर विश्वास, पण शेताचं संरक्षण तर होईल, जनावरांचा उपद्रव तो टळेल. म्हणून आपण कुठलं ना कुठलं फळ तर भेटेल. म्हणून आपण या सगळ्याच बाजूने आपण विचार करून, अध्यात्म, पर्यावरण सगळ्याच गोष्टींचा विचार करून आपल्याला बरेचसे उपक्रम आगामी काळात आपल्याला राबवायचे. वेळेअभावी सगळ्या उपक्रमांचा उल्लेख करणं शक्य नाही, पण आज गुरुमाऊलींच्या आशीर्वाद मार्गदर्शनाने, कारण गुरुमाऊलीच पाहिजे आजचा आठ तास तुम्ही धरू नका. आला बरेच जण बोलले आहोत 2 मिनटं का होईना माऊलींनी धावती भेट. आपण इथून पुढं ग्रामस्थांसहित सेवेकऱ्यांना, जिल्हा प्रतिनिधींना सुद्धा सगळ्यांना विनंती आहे, गुरुमाऊली फक्त आता तुम्ही असं व्यक्ती म्हणून बघू नका, गुरुमाऊली एक विचार म्हणून बघा. कारण गुरुमाऊलींनी तुम्ही जर बारकाईने बघितलं, गुरुमाऊलींनी कधी स्वतःचा मंत्र दिलेला नाही की माझा मंत्र जप करा, माझ्या पाया पडा असं कधी माऊलींनी म्हटले नाही, मी अमुक केलं असं कधी शब्द आलेला नाही माऊलींच्या तोंडून. सेवेकऱ्यांचं ग्रामाभियान सेवेकऱ्यांनी केलं, सगळं क्रेडिट सेवेकऱ्यांना देतात. कधी स्वतःला देव म्हणून घेतलेलं नाही, कधी स्वतःच्या पादुकांचं पूजन करा असं कधीच म्हटलेलं नाही. त्यांनी डायरेक्ट त्या भगवंताशी आपली ओळख करून दिलेली, त्या परमात्म्याशी आपली ओळख करून दिली आहे, त्या ज्ञानाशी ओळख करून दिलेली. आणि म्हणून आपण त्या ज्ञानाकडे लक्ष देऊ, गुरुमाऊलींचा आपल्याला आशीर्वाद भेटणार आहे. आपण हे सर्व ज्ञान घेतलं, आशीर्वाद भेटणार आहे. म्हणून आपण आता व्यक्तीपरत्वे त्यांच्याकडे बघण्यापेक्षा गुरुमाऊली एक विचार आहे, ते 18 विभागातून ते गुरुमाऊली आपल्याला ते अनुभवायचे. म्हणून गुरुमाऊली आपल्या गावात यावे. गुरुमाऊलीला कधी कधी आम्ही विनंती केलेली आहे की आपल्या या मंदिरात एक दिवस, आता काही या निमित्ताने गुरुमाऊली या पुण्याला कार्यक्रमाला जायच्या निमित्ताने आपल्या गावात निश्चित एक दिवस भेट द्यायला येणार आहे. अचानक येतील, पण आल्यावर तुम्ही काय हे असं फुलं टाकून स्वागत करण्याऐवजी, आमच्या गावात आमचे काही ज्येष्ठ मंडळी आहे ते विवाहावर मार्गदर्शन करतात, आमच्या गावातल्या काही माता भगिनी आहे त्या पुढच्या पिढ्यांना हे कूट प्रश्न उखाणे सण उत्सवांची माहिती देतात, अशी यंत्रणा गुरुमाऊलींना अपेक्षित आहे. हे असं फुलं आता तो तुमचा श्रद्धेचा भाग आहे, त्याच्यामुळं मी त्याच्यावर असं टीकाटिप्पणी नाही करत, पण गुरुमाऊलींना काय अपेक्षित आहे ते समजून घ्या. म्हणून ज्यावेळेस गुरुमाऊली आपल्याकडे येतील तोपर्यंत ही यंत्रणा तुमच्या गावात सगळी पाहिजे. कृषीवर माहिती देणारे आमचे काही शेतकरी कृषी प्रतिनिधी तयार झाले पाहिजे. आपल्याच गावात सगळा रोजगार पाहिजे. आपल्या गावात उद्या पोरं हुशार झाले
बाहेर जायची गरज नाही, आपल्या स्वावलंबी गाव गुरुमाऊलींचं स्वप्न आहे, स्वावलंबी गाव, गावाला लागणाऱ्या गरजा सगळ्या गावात पाहिजे. आपण हे कोविडमध्ये बघितलं, बाहेरून रोग जास्त आले आणि काय इमर्जन्सी कधी येईल, परत कधी काय लॉकडाऊन, सांगताच येत नाही भविष्यात. म्हणून आपल्या गावात सगळं स्वावलंबी गाव पाहिजे. त्या दृष्टीने आपण आता या सर्व उपक्रमातून निश्चित आपण ह्या सगळ्या देवदेवतांचा आपण आशीर्वाद घेऊ. आपल्याला खूप चांगले मार्गदर्शक नामदार साहेब आहे असे की जे वेळोवेळी आपल्याला पक्षविक्ष या गोष्टी बाजूला ठेवून ते वेळोवेळी सगळ्यांना मार्गदर्शन करतात. त्यांचा कायम सहकार्य, सेवेकरी असो भाविक असो सगळ्यांना आहे, जात पात संप्रदाय भक्ती नाही, असे सहकार महर्षी त्यांचं मार्गदर्शन आपल्याला वेळोवेळी आहे. म्हणजे आपल्याकडे सगळं वातावरण आहे, फक्त आता आपली इच्छा पाहिजे. इथून पुढे आता आपण या उपक्रमांमध्ये जास्तीत जास्त वेळ देऊ आणि गुरुमाऊलींना अपेक्षित असणारे सगळे उपक्रमातून आपण सगळ्या समस्या सोडू. आपल्या समस्या सोडवण्यासाठी कुठे आपल्याला हिमालयात जायची गरज नाही आणि हिमालयातून कोणाला बोलवायची गरज नाही. आपल्या समस्या या ज्ञानातून सोडू. हे जे ज्ञान आहे ते सेवाभावी आहे, त्याला कुठेही आपल्याला पैसे भरायची गरज नाही. संगमनेरमध्ये आपले भरपूर केंद्र आहे, पण जे पैसे घेतात ते आपले सेवेकरी नाही. काही मध्यंतरी काही आम्हाला ऐकायला भेटलं, काही सेवेकरी म्हणून घेतात आणि मग हळूहळू वेगवेगळ्या अपेक्षा ठेवतात. आपल्या मार्गात करता आणि करविताच तूच एक स्वामीनाथ महाराज मेन आहे, व्यक्ती मेन नाही. केंद्र प्रतिनिधी, जिल्हा प्रतिनिधी तात्पुरते, आम्ही सुद्धा मार्गदर्शक सुद्धा तात्पुरते, आम्ही काही परमनंट नाही आलेलो. आपण सर्वजण तात्पुरते लक्षात ठेवा. त्याच्यामुळं माणसं डोक्यात ठेवायची नाही, डोक्यात फक्त स्वामींची तजवीर आणि स्वामींना अपेक्षित असणारं ज्ञान ते डोक्यात ठेवा, बाकी डोक्यातलं काढून टाका. इथून पुढे आपण त्या पद्धतीने अजून प्रत्येक गावात या केंद्राच्या माध्यमातून हे ज्ञान पोहोचावं. हे सामाजिक उपक्रम सगळ्यांनी एकत्र येऊन, सगळे संप्रदाय असतील सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. असं सांप्रदायिक भेदसुद्धा ठेवायचा नाही, सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, कारण या ज्ञानावर सगळ्यांचा अधिकार आहे. असा धर्म, जात, संप्रदाय, स्त्री पुरुष, लहान मोठा असा भेद नाही. आपल्या मार्गात असा कुठलाही भेद केला जात नाही. आणि म्हणून आपण सर्वजण हे सर्व तुम्ही ज्ञान वेळोवेळी त्या केंद्राच्या माध्यमातून आपण घ्या, असे उपक्रम पुढे आणा. तुम्हाला ही जेव्हा माहिती पाहिजे असेल जे सगळे विभाग सेवाभावी प्रशिक्षण मार्गदर्शन आपल्याला भेटणार आहे. तर असो आजच्या या कार्यक्रमात भैरव, कालभैरव जे क्षेत्रपाल देवते, संरक्षण देवते, कालभैरव कोणाची काही वस्तू एखादी हरवली, व्यक्ती हरवली, तुम्ही कालभैरवांकडे जाऊन नारळ त्यांना अर्पण करून कालभैरवाष्टक म्हणा, विनंती करा, प्रयत्नही करा, शोधण्याचे प्रयत्नही करा, निश्चित तुम्हाला त्याचा चांगला अनुभव येईल. बाहेर जायची गरज नाही, खर्च करायची गरज नाही. सगळे देवत आहे, ऋषी मुनींनी सगळे देवत आणून ठेवलेले. आर्थिक काही कमी असलं तर त्याच्यावर कोणते देवत आहे, आरोग्य बिघडलं कोणते देवत आहे, गावचा संरक्षण मारुती देवत आहे, आरोग्याची सुद्धा चांगली शक्ती चांगली. इथं आता बरेचसे अकॅडमीवाले, या अकॅडमीवाल्यांनी सुद्धा रोज सकाळी लवकर उठणं, सूर्यनमस्कार करणं, आणि यांनी जर मारुतीची उपासना केली. आता प्रत्येकाचा जसं जसं श्रद्धा त्याचं त्याचं दैवत जरी वेगळं असलं, पण मारुती हे वायुपुत्र आहे. पटापट आपलं सगळं काम, आपलं सिलेक्शन लवकर व्हायचं असेल तर आपल्या कर्तृत्वाबरोबर या देवतांचा आशीर्वाद पण पाहिजे. कर्तृत्व पाहिजे आणि आशीर्वाद पाहिजे. नुसतं देवाच्या समोर जायचं मारुती राय तेवढं जरा आमची पोलीस भरती जरा बघ लक्ष दे असं नाही चाललं. आपल्याला जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी आई भगवती तुळजाभवानीचा आशीर्वाद घेतला आणि स्वतः कर्तृत्वाने त्यांनी त्यांचं दाखवलं, तसं आपल्यालासुद्धा ह्या सगळ्यांचे वडीलधाऱ्यांपासून, आपल्या पितरांपासून, कुलदेवतापासून सगळ्यांचे आशीर्वाद कसे घ्यायचं ते तुम्ही या मार्गातून सगळं शिकून घ्या. आशीर्वाद असले की आपण जिथं लात मारू तिथं पाणी काढू शकतो. म्हणून आपल्या कर्तृत्वाला आशीर्वादाची जोड निश्चित आहे. तर असो हे आपलं कर्तृत्व आपण या विभागातून निश्चित दाखवू. आणि मी आता अधिक जास्त वेळ न घेता इथं तेथे वेगवेगळे केंद्रांचे प्रतिनिधी इथं स्टॉल पण मांडलेले, ज्यांना रक्तदान द्यायचं असेल राष्ट्रासाठी रक्तदान ते सुद्धा देऊ शकतात. आरोग्य संदर्भात बालसंस्कारपासून बरेचसे विभाग उपक्रम आहे. जाताना आपण त्या सण उत्सवांना भेट द्या. देव देवार आपला कसा आहे आणि कसा पाहिजे त्याची माहिती आमच्या माता भगिनी सांगतील. कुठली फी नाही, शुल्क नाही. ते जाता जाता आपण सर्वांनी ते जरा कृपया बघावं आणि कालभैरव रोज कालभैरवाष्टक एक वेळा म्हणावं.
म्हणजे कुठल्याही प्रकारची मनात भीती राहणार नाही, मनात शोक राहणार नाही, चिंता राहणार नाही। हे चिंता मिटवणारे देवते छोट्या छोट्या गोष्टीसाठी भगवान शंकरांना त्रास देण्यासाठी आपण लगेच एखाद्या गोष्टीसाठी लगेच मुख्यमंत्र्यांकडे जाण्यापेक्षा गावातला तहसीलदार आहे, गावातला एखादा सरपंच पटकन काम करून देईल, तेवढ्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहायची गरज नाही। तसं या देवतांकडून ठराविक डिपार्टमेंट आहे, त्यांच्याकडून पटकन काम होतं। म्हणून आपणसुद्धा या दृष्टीने आपण त्या त्या ग्रामदेवतांचा योग्य पद्धतीने सर्व ग्रामस्थांना खूप खूप त्यांचं धन्यवाद की तुम्ही ग्रामदेवतांचा जीर्णोद्धार हाती घेतला आणि एवढ्या सुंदर पद्धतीने ते एवढं प्राचीन मंदिर चांगल्या पद्धतीने बांधलं, शास्त्रोक्त त्याचं पूजन केलं समस्त ग्रामस्थांचं, आणि या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केला। या निमित्ताने आम्हाला चार गोष्टी तुम्हाला हिताच्या आहे त्या सांगता आल्या, त्याच्यामुळं समस्त ग्रामस्थांचं समस्त जे आयोजक नियोजक शेतकरी सेवेकरी सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद। आज मान्यवरांनी सुद्धा एवढा वेळ दिला, आमचे काही तोडकं मोडकं काय असेल जे मनापासून जे आम्ही बोललो ते एवढ्या वेळ साहेब आपण वेळ काढून एवढं ऐकून घेतलं, त्याच्याबद्दल आपल्यासुद्धा सरपंच सगळं सगळ्या मान्यवरांचं सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद। मी अधिक वेळ न घेता झालेली सर्व सेवा महाराज माऊलींच्या चरणी अर्पण करून माझे शब्द थांबवतो। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। भविष्याचं वेध घेणारे खूपच उद्बोधक मार्गदर्शन गुरुपुत्र आदरणीय आबासाहेब यांनी आपल्याला केलेलं आहे।